नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी आर्थिक आवक वाढवण्यासाठी करा हे सोपे तोडगे मित्रांनो आपली आर्थिक परिस्थिती जर मजबूत असेल तर आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो प्रत्येक गोष्ट मिळवू शकतो आणि सुखी आणि आनंदी राहू शकतो मित्रांनो हे आपल्या हातात आहे आपली परिस्थिती कशी असावी आणि आपण ती कशी करू शकतो तर तुम्हीसुद्धा हे सोपे तोडगे घरातल्या घरात करून तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करू शकता आर्थिक तुमची आवक वाढवू शकता बिझनेस असेल व्यापार असेल किंवा तुमची नोकरी असेल त्यामध्ये तुम्ही प्रगती करू शकता मित्रांनो घरात बरकत असण्यासाठी लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर असली पाहिजे जर लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असेल तुमच्या घरावर असेल तर आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत असाल तुमची आवक वाढलेली असेल आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदत असेल तर हे काही सोपे तोडगे आहे जे करून तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते मित्रांनो यातला पहिला तोडगा आहे तो म्हणजे घरात तुम्ही एक शंख ठेवावा हो मित्रांनो शंख हा लक्ष्मी मातेचा भाऊ मानला जातो म्हणून आपण सफेद रंगाचा एक शंख आणावा स्वामी समर्थांच्या केंद्रात मिळतो पूजा सामग्रीच्या दुकानात मिळतो किंवा सध्या ओरिजिनल शंख हे ऑनलाईनसुद्धा मिळतात तर तुम्ही सफेद रंगाचा एक शंख विकत घ्यावा त्याचे अभिषेक करून त्याला देवघरात देवांच्या बरोबर ठेवावे आणि रोज सकाळ संध्याकाळ त्याचे पूजन करावे मित्रांनो दुसरा तोडगा तुम्ही एक चिमुटभर साखर रोज तुमच्या घराबाहेर एका ठिकाणी टाकावी आता हा उपाय कसा करायचा तर तुम्ही रोज सकाळी देवपूजा करताना एक चिमुडभर साखर देवांपुढे ठेवावी एका वाटीत ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी तिथे दुसरी चिमुडभर साखर ठेवावी आणि जी आधी ठेवलेली साखर होती ती तीच साखर मुंग्यांना टाकावी रोज असंच करावं तर तुम्ही रोज देवांपुढे साखर ठेवावी आणि तीच दुसऱ्या दिवशी साखर मुंग्यांना टाकावी रोज हा उपाय करावा मित्रांनो तिसरा तोडगा तुम्ही जेव्हाही पैसे घरात आणाल जेव्हाही तुमच्या घरात पैसे येतील पगार पगाराचे पैसे असू द्या किंवा कुठून तरी मिळकत असू द्या व्यापाराचे असू द्या कोणतेही पैसे असू द्या जे तुम्ही कमावून घरी आणाल ते सगळ्यात आधी देवघरात ठेवा आणि रात्रभर देवघरातच राहू द्या आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला जे घ्यायचं जे करायचं ते तुम्ही करू शकतात मित्रांनो नंतरचा तोडगा आहे की आपण जितकेही पैसे महिन्याला कमवतो तु, पगारातून असू द्या व्यापारातून असू द्या तुमच्या घरात जेवढेही लोक पैसे कमवत असतील तुम्ही दर महिन्याच्या कमवलेल्या पैशामधून अकरा रुपये बाजूला काढून ठेवा एखाद्या डब्यामध्ये ते अकरा अकरा रुपये तुम्ही दर महिन्याला काढून ठेवा आणि देवघरातच ठेवा तो डब्बा त्याच्यामध्ये अकरा अकरा रुपये दर महिन्याला जमा करा असे तुम्ही करत राहा जेवढ्या दिवस जेवढे महिने तुम्हाला करता येईल तेवढे महिने तुम्ही अकरा अकरा रुपये बाजूला काढा आणि तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याकडे चांगले पैसे जमलेले आहे दोन चार हजार पाच हजार दहा हजार जेवढेही जमले असतील त्याच्यातून देवांसाठीच काहीतरी खरेदी करा म्हणजे चांदीची गणपतीची मूर्ती घ्या चांदीची लक्ष्मीची मूर्ती घ्या किंवा अन्य तुमच्या घरात जे देवघरात नसेल ते तुम्ही त्या पैशांमधून घ्यायचे आहे म्हणजे देवतांसाठीच ते पैसे खर्च करायचे आहे तर नक्की हे तोडगे करा तुमची ही आर्थिक परिस्थिती मजबूत होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद